तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कोकणात जाहीर सभा होणार आहे। रत्नागिरीत खेडमधील गोळीबार चौकात या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत, अनिल परब, भास्कर जाधव, अनंत गीते, अमोल कीर्तिकर आणि अन्य नेते या सभेच्या तयारीला लागलेले आहेत। निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाच्या हाती दिल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरेंची जाहीर सभा आहे। या सभेतून उद्धव ठाकरे हे शिंदे गट आणि भाजपवर तोफा डागणार आहेत हे स्पष्ट झालंय। तरीही या सभेच्या माध्यमातून कोकणातील शिवसैनिकांना बळ देण्याचं मोठं ध्येय हे ठाकरेंसमोर असणार आहे। दरम्यान सभास्थळाची पाहणी केल्यानंतर भास्कर जाधव यांनी सभेबाबत काय मत व्यक्त केले आपण पाहूयात। प्रवेश म्हणून ह्या मेळाव्याकडे पाहिजे असं आहे की इथं ज्या काही महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी झाल्या घडल्या त्यानंतर उद्धव साहेबांची मुंबईच्या बाहेर पहिली सभा आमच्या कोकणामध्ये होती आहे। आम्ही कोकणवासीय संपूर्णपणे हा आमचा सन्मान समजतो आणि जी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर विश्वासघात झालेला आहे भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्या भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये धडा शिकवायचाच आणि तो धडा शिकवण्याचा निर्धार उद्या कोकणवासीय करणार आहे। त्याची सुरुवात ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून होते। खेड, दापोली, मंडणगड या भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होतो आहे। माजी आमदार संजय कदम हे याच्यामध्ये शिवसेना म्हणजे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत।